दवाखान्याच्या कामामुळं डॉक्टरांना कधी कधी बाहेर जावं लागतं आणि कुठं जावं लागेल ह्याचा काही नेम नसायचा. म्हणून मग सोनालीला जेवण घालण्याची व्यवस्था त्यांनी अण्णांकडं आणि गड्याकडे करून ठेवली. अण्णांनाही सवय करणं आवश्यकच होतं. अण्णांनी सुरुवातीला गच्चीवर जाऊन चिमट्याने त्याला सोनालीला खाऊ घालत, नंतर मग ते गच्चीच्या कठड्यावर जायचे, सिमेंटच्या जाळीपाशी उभं राहायचे आणि तिथून ते सोनालीला भरत. मग नंतर त्यांना विश्वास वाटायला लागला की आपण स्वतः आता सोनालीला जेवायला घालू. म्हणून मग त्यांनी एक दिवस असं ठरवलं, डॉक्टरांनी एक दिवस बाहेर जायचं होतं, त्यांनी मग ते अण्णांना जेवून घालण्याचं काम अण्णांवर सोपवलं. डॉक्टर गेले, मग अण्णांनी डबा घेतला, हॉलच्या दरवाजापाशी डबा ठेवला आणि ते सोनाली जवळ गेले. सोनाली जवळ गेले तिथे मग ते तिथं उभे राहिले. सोनालीला वाटलं की त्यांनी आपल्यासाठी जेवण आणलं आहे, पण त्यांच्या हातात काही नाही पाहिल्यावर सोनाली परत दरवाजाजवळ गेली आणि तिथेच उभी राहिली. अण्णांना काही समजलं, अण्णा म्हणजे सोना हा मी तुझा डबा आणतोय, तू बाजूला हवी डबा आणतोय, पण तिच्या त्यांच्याचा डबा पाहिला नाही हे कळल्यावर सोनाली इतकी जोरात ओरडली की त्यांना समजेच ना अण्णाने की हिला काय झाले. त्याच्यानंतर ती ओरडायला सुरुवात केल्यानंतर तिने इतकी जोरात डरकाही फोडली की शेजारच्या बंगल्यामध्ये तिचा आवाज पूर्ण घुमायला लागला. लोकांना काही समजच ना की काय झालं ते. डॉक्टर पटकन वर गेले, तोपर्यंत अण्णा ओरडले, शांताराम धाव शांताराम धाव असं ओरडायला लागले. डॉक्टरांनी पटकन भर गेले आणि सोनालीला शांत केलं, तेव्हा मग अण्णा म्हणत होते सोनालीला चुप हो बाजूला हो मी पाहतो. डॉक्टर तिथे गेले, तो त्यांनी अण्णांच्या हातातला डबा घेतला आणि तोपर्यंत सोनाली इतकी रागवली होती की त्यांच्या हातातला डबा तिने जोरात ओढला आणि इथंच तर फेकून दिली. डब्याचं झाकण उघडलं, ते संपूर्ण डब्यातलं मटण पूर्ण गच्चीवर पसरलं. पण सोनाली इतकी चिडली होती आणि ती खूप भुकेली होती. तिने 15 ते 20 मिनटात ते मटण सगळं मटण फस्त केलं. थोडंसं जेवण झाल्यानंतर मग ती शांत बसली. एरवी इतकी भूक लागल्यानंतर डॉक्टरांच्या इथे येणारी सोनाली मग इतकी गुरगुरायला लागली होती, पण आता तिचं पोट भरलं होतं आणि ती शांत झाली. आणि मग डॉक्टरांच्या पायाशी ती येऊन त्यांचे पाय चाटू लागले की जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती त्यांची क्षमाच मागत होती. आणि मग डॉक्टर अण्णांना म्हणाले, जेवताना जर असं काही पशूंना फसवलं, त्यांना डिवचलं गेलं किंवा त्यांना थोडा जरी जेवायला उशीर झाला विलंब झाला की मग त्यांना त्रास सहन होतो. आणि मग त्या दिवशी अण्णांनी पण सोनालीचा तो रुग्णावतार पाहिला. सोनालीच्या दातामध्ये ना आता इतकी विलक्षण ताकद आली. एक दिवस काय झालं, आणि डॉक्टरांनी रात्री पितळेच्या पातेल्यातून सोनालीला दूध प्यायला म्हणून वर गेले. त्यांनी तिथं पातेलं दुधाचं तिच्यापाशी ठेवलं आणि त्यांना काहीतरी आठवलं म्हणून ते तसेच खाली गेले. त्यावेळेस त्यांनी ते पातेलं न्यायचे खाली विसरले. परंतु इकडं सोनालीने काय केलं, ते पातेलं रात्रभर ती इतकीच दातांनी चावली. नंतर डॉक्टरांनी सकाळी जेव्हा पाहिलं तेव्हा त्या पातेल्याची अक्षरशः चाळणी केली होती तिने. इतकं ते चावून चावून तिने रात्रभर ते पातेलं चावत बसली. म्हणजे वन्यपशूंच्या दातांमध्ये किती ताकद असते हे त्यावेळी याचा अनुभव डॉक्टरांना आला. अजूनही डॉक्टरांनी ते पातेलं मात्र जपून ठेवले. सोनाली आता त्यांच्या घरातल्यांपैकीच कुटुंबापैकीच एक सदस्य झाल्यासारखी. डॉक्टरांची नात होती दीपाली, ती कधीकधी सोनालीशी खेळायला जायची आणि मग छोटी होती ती, बोबडे बोबडे शब्द तिच्याशी बोलायची, सोना सोना काय कळते तू काय कळते असं म्हणून त्या जाळीच्या दरवाज्यापाशी ती उभं राहायची. एक दिवस मात्र काय झालं, डॉक्टरांचा पेशंट ते गृहस्थ वर गेले आणि त्यांनी पाहिलं की आपली दीपाली सिंहिणीच्या इथं उभी आहे. ते घाबरले की आता दीपालीला ती सिंहिणी काहीतरी करेल. त्यांनी पटकन दीपालीला उचललं आणि ते तिथून बाजूला झाले. ते पाहिल्याबरोबर सोनाली इतकी परत गुरगुरायला लागली, ओरडायला लागली. अण्णा शेजारचीच खोलीमध्ये बसले होते, त्यांनी पाहिलं. ते त्या गृहस्थाला म्हटले की तू परत ये सिंहिणीच्या तिथे, त्या गाईच्या दरवाजापाशी ये परत आणि मी पाहतो की काय करते. मग त्यांनी परत तिला म्हटलं, आधीच त्यांनी दीपालीला तिथंच टाकून ते गृहस्थ बाजूला झाले होते, टॉयाच्याच त्यातमध्ये होते.
पण अण्णांनी परत बोलवलं सांगितलं. मग ते परत ते गृहस्थ ते अधिकारी कशी गेले तिला उचलून धरलं आणि मग सिंहिणी त्या सोनालीला अण्णा म्हणत होते चूप राहा म्हणून मग ती तेवढी बाजूला राहिली. असा हा सोनालीचा अवतार. घरामध्ये सुद्धा ती कधी कधी इतकी ओरडत होती, कधी तिचा आवेश इतका विचित्र व्हायचा, इतका भयंकर होता. पण डॉक्टरांना मात्र ती घाबरत होती आणि त्यांच्या धाकाने थोडी थोडी ती शांत झाली होती आणि अण्णांना पण आता तिची खूप सवय झाली.